देवाकडे अशी प्रार्थना आहे की आपल्या सगळ्या मान्य मागण्या मान्य होतील. आता वरून काहीतरी चांगला निर्णय आपल्यासाठी येणार आहे. तरी आपण सगळ्या परतत आहोत. नाराज होऊन सगळ्या माझ्या अंगणवाडी सेविकांमध्ये खूप बसलेल्या आहे. खूप दुःख आहे पण काय करू शकत नाही आम्ही. कारण काय करणार, कायदाच असा आहे की ऐकायचं नाही महिलांचं. फक्त महिलांना देवी बोलायचं, आम्ही महिलांना आरक्षण दिलं असं बोलायचं. पण महिलांना काही त्यांचं पोट भरायला खायला द्यायचं नाही. सरकारचं लक्षच आमच्याकडे नाही आहे. सरकार आपल्या स्वतःच्याच मगनमध्ये मगन आहे. असू द्या, आम्ही देवाला चांगलं घालणार. सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींना नाराज होऊ नका. उपोषण करूया आपण, थोडा सोमवार करूया, बघूया काय होतंय. देवाला तरी आपल्यावरती येईल, माणसाला तर येत नाही. सरकार आपल्याकडे बघत नाही. किती मागण्या पेंडिंग आहेत, एवढ्या मागण्या पेंडिंग ठेवून सरकार कधी काम करणार आपलं. म्हणून आपण देवाला चांगलं घालायचं. सगळ्यांनी माझ्याबरोबर राहा, सोमवारी उपोषण करा. संध्याकाळी आम्ही उपोषण सोडणार आहोत. आम्ही शांततेने करणार आहोत. आम्ही कुणाला त्रास देणार नाही. आणि एक अंगणवाडी सेविका मदतनीस आम्ही म्हणून करणार आहे. दुसरं आम्ही कोणतंही नाव आम्हाला नको आहे. आता फक्त आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणूनच हा उपवास करणार आहे. तरी तुम्ही आहे मग सगळ्यांनी माझी साथ द्या. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त सेविका मदतनीसना आपल्याबरोबर जोडून घ्या. माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही किती अंगणवाडी सेविका मदतनीसला जोडलं? मिनी अंगणवाडी सेविकांचं अंगणवाडीत रूपांतर व्हावं म्हणून त्यांनी मागणी तर आपण केलेलीच आहे. तर मदतनीसांचा पण मला कमेंट होता. तर ताई तुम्हाला आम्हाला अंगणवाडी कर्मचारी सेविकांना 26 आणि तुम्हाला 20,000 मागणी किंवा 22,000 मागणी केलेलीच आहे. तर तुम्ही बोलता की आमचं काम तुमच्यापेक्षा कमी नसतं. बरोबर आहे, पण तुम्हाला फक्त अंगणवाडी सेविकालाच तोंड द्यावं लागतं. पण अंगणवाडी सेविकाला खूप जणांना तोंड द्यावं लागतं. ऑफिस आहे, संस्थाची लोक येतात.